सरकारचं दारू धोरण त्याचे दुष्परिणाम त्याच्यामधला भ्रष्टाचार हा सगळा विषय आता समोर आलेला आहे त्याचे मंत्री मनीष सिसोदिया कसे त्याच्यामध्ये अडकलेले आहे या निमित्तानं जी चर्चा नेमकी व्हायला पाहिजे ती होत नाही दारूच्या बाबतीमध्ये भाऊक पातळीवरती विधानं केली जातात दारू सरसकट कशी बंती करा, आसा वार बंदी करा असं सांगितलं जातं आणि वारंवार ह्या दारूबंदीचे एका अर्थाने दुष्परिणाम म्हणजे आर्थिकदृष्ट्या कारण दारू बंद केली की त्या ठिकाणी दोन नंबरची दारू उपलब्ध होणार मग तो सगळं जे ब्लॅक मार्केट आहे आणि त्याच्यामध्ये सगळेच अडकलेले आहे म्हणजे अडचण अशी आहे की त्याच्यामध्ये बोलताना खासदार संजय सिंग आपचे त्यांनी एक वाक्य असं बोलून गेले की अठराशे करोड रुपये ज्याच्यातून मिळत आहेत त्याच्यामुळे कितीतरी कल्याणकारी कामं करता येतात म्हणजे या सगळ्यांनी हे मान्य केले की दारूच्या करातून मिळणारा पैसा प्रचंड मोठ्या प्रमाणात तो सोडायला कुठलंही सरकार तयार नाही एरवी नैतिकतेचा डिंडीम वाजवणारं हे जे आम आदमीचं सरकार होतं किंवा हे जे भंपक अरविंद केजरीवाल सारखे राजकीय नेते आहेत ते इकडे तर फार मोठा नैतिकतेचा पाठ शिकवणार आणि अधिकृतरित्या त्यांचे खासदार राज्यसभेमधले संजय सिंग असं सर्व म्हणजे राष्ट्रीय चॅनेल्स होती येऊन असं म्हणतात की त्या निमित्त बाकी चर्चा राहिली बाजूला की जो निधी मिळतोय त्याच्यातून आम्ही लोक कल्याणकारी कामं कसे करतायत आता त्यांनी न कळत पण एक सत्य कटू सत्य असं सांगितलं की दारूतला पैसा मिळणारा कराचा कोणालाही गमवायचा नाही म्हणजे एक सगळ्यात पहिली गोष्ट मान्य करा सरकार कुठलंही असो त्याच्यामागे चाल दोन गोष्टीमुळं दारूवरच बंदी शक्य नाही एक दारूतून मिळणारा पैसा अधिकृतरित्या दोन दारूला लायसनिंग करून त्याच्या निमित्तानं होणारा काळा बाजार त्याच्यामध्ये बरबटलेले सगळ्यांचे हात आम्हाला तो मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो आहे दारू किती घातक आहे दारू काय गावठी दारू ती विषारी कशी पद्धतीने केली जाते आणि मग लोक कसे बळी पडतात हे आपण वारंवार पाहत आलेलो आहोत दारूबंदी करायचे व्यवहारिक पातळीवरचे सगळे प्रयत्न फसलेले आहेत कुठल्याही तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये समजा चंद्रपूरमध्ये दारूबंदी आहे वर्ध्याला दारूबंदी आहे गुजरातमध्ये दारूबंदी आहे केरळमध्ये दारूबंदी आणि त्या ठिकाणी सगळ्यात जास्त दोन नंबरची दारू म्हणजे दारू उपलब्ध नाही अशी जागाच नाही म्हणजे बंदी घातली तर त्याच्यावरती ब्लॅक मनी घेऊन ती दारू तुम्हाला मिळवली जाते ह्याच्यापेक्षा ती अधिकृत जर केली तर निदान त्या त्या किमतीमध्ये तरी मिळते आणि सरकारला पण कर मिळतो म्हणून दोन वेगळे मुद्दे आणि जे बऱ्याचदा जणांना पटत नाहीत ते मान्य करत नाहीत म्हणून मग आम्हाला आवर्जून समोर ठेवायचे नंबर एक दारूबंदीचा भंपकपणा जो तुमचं ढोंग चालू आहे ते बंद करा दारूबंदी होणार नाही दारूबंदी होऊ शकत नाही शासनाने हे फक्त मी आम आदमी पुरतं म्हणत नाहीये दिल्लीच्या शासनामधले जे दोषी असतील राजकीय दृष्ट्या भाजपनी त्यांना काय विरोध करायचा करा ते करावं करू नये ते त्यांचा प्रश्न आहे पण सर्वसामान्यपणे पूर्ण भारतभर तुम्ही जर विचार केला तर दारूबंदी ही फसवी ठरलेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्य रस्त्यापासून पाचशे मीटरच्या अंतरावरती ते काय बार नकोन ते काय गाडी चालवणाऱ्यांनी कसे काही वाटलं ते केलं या सगळ्या बालमालकांनी जाऊन पैसे दिले प्रचंड प्रमाणात त्याच्यामध्ये हे झालं दोन नंबरचा पैसा त्याच्यामध्ये गोळा झाला आणि ती तो नियम नंतर हटवला गेला अरे ज्या गाडी चालवणाऱ्याला दारूच प्यायची असेल तर तो, तो पाचशे मीटर काय दोनशे मीटर काय शंभर मीटर काय आणि एक किलोमीटर काय याच्यात त्यांना काही फरक पडत नाही पहिली गोष्ट म्हणजे दारूबंदी हे ढोंग हा बंपकपणा बंद करा दारू ही अधिकृतरित्या लायसन दारूचं लायसन हाच सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे दारूचे परमिट दुकानाचं परमिट उत्पादन त्याचं म्हणजे दाखवणे किती द दा, बाटल्या दाखवायच्या आणि किती बाटल्या लपवायच्या आणि मग ती लपवलेली दारू दोन नंबरची म्हणून मग नकली दारू पकडली मग हे सगळे तुम्हाला बातम्या दिसतात इतकंच नाही दारूच्या भट्ट्या लावणारी जी जमात आहे कलाल असं म्हणतात त्यांना ते सांगतात असं सा की दारूची भट्टी आम्हाला पोलिसच बंद करू देत नाहीत दारूच्या भट्टीवरती धाड आणि काही लोकांना पकडलं अशा बातम्या था थ दर ठराविक दिवसांनी तुम्हाला वाचायला भेटतात तिथं तर ड्युट्या लागलेल्या दर सहा सहा महिन्यांनी भट्टी लावणारा कोणीतरी तुरुंगात जातो तो बाहेर येतो परत भट्टी लावतो आणि आधी भट्टी लावलेला तुरुंगात जातो कारण की ह्या सगळ्यातून मिळणारा जो दोन नंबरचा पैसा आहे तो कुठल्याच व्यवस्थेला पोलीस यंत्रणा त्याच्यानंतर महसूल यंत्रणा सरकारी यंत्रणा ने ते कोणालाच सोडायचं नाहीये कारण दारूतून मिळणारा पैसा जसं सरकारला पैसा मिळतो त्याच पद्धतीनं दोन नंबरचा पैसा उपलब्ध होतो म्हणून जर हे रॅकेट तोडायचं असेल तर दारूला दारूचं लायसनिंग नावाची जी गोष्ट आहे परमिट नावाची जी गोष्ट आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे कुठल्याही हॉटेलमध्ये त्यांनी विशिष्ट त्याचे जे काही नियम असतील तुम्ही ठरवा ते पार केले की त्याला जसं एखाद्याला हॉटेल उघड उघडायला परवानगी वेगळी लागत नाही तुम्ही शॉप ऍक्टचं लायसन्स आध काढून एखादं दुकान चालू शकता तितक्या पद्धतीने सहजपणे दारू उपलब्ध करून दिली पाहिजे सगळ्यांना असं वाटेल की मी काहीतरी दारूचं समर्थन करायला त्याच्यामुळे अनैतिकता वाढेल तसं नाहीये दारू उपलब्ध करून देण्याच्या मधले हे जे धारितले शुक्राचार्य आहेत ते काही प्रत्यक्ष त्याला अडून बसत नाहीत उलट त्यांच्यामुळं फक्त त्याची किंमत वाढते दारू तो उपलब्ध आहेच आहे दुसरी आता महत्त्वाची गोष्ट त्याच्याकडे मला लक्ष द्यायचंय दारू दुकानाच्या परमिटमध्ये जो भ्रष्टाचार होतो तो जो तुम्ही इथं थांबला तर शासनाला अधिकृतरित्या उत्पन्न मिळेल गावठी दारूसुद्धा गावठी का होती त्याच्याऐवजी त्याचा जर एक त्याला सर्वसामान्य ब्रँड म्हणतात देशी दारू असा एक ब्रँड आहे युरोपमध्ये नॉन ब्रँडेड दारू अधिकृतरित्या विकता येते तशाच पद्धतीने ही अधिकृतरित्या दारू विकता यावी आता जो पुढचा मुद्दा आहे तो जास्त महत्वाचा आहे की दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी वर्तन केलं तर त्याला कडक तो, शिक्षा आणि ती अंमलात आणण्याची व्यवस्था पाहिजे आज कसं आहे की आपल्या ट्रॅफिक पोलीस तिथं उभा कसा केला असतो की गाडी चालवताना कोणीही गैरप्रकार करू नये किंवा विदाउट लायसन किंवा अपघात करू नये इथं आपल्याकडे दिसताना असं दिसतं की जो कोणी सिग्नल तोडतो त्याला शिक्षा काहीच होत नाही त्याला तो पोलीस पन्नास रुपये देतो आणि त्याची तिची सुटका होते म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी त्या पोलिसाला उभं केलेले तो तो उद्देश सफल होत नाही अधिकृतरित्या शासनाकडे त्या, शासना त्या दंडाची पावती जमा होते अशी फार थोडी रक्कम आहे अनधिकृतरित्या ज्या पद्धतीने पोलीस खातं भ्रष्टाचार करून ते त्या पैसे त्याच्याकडे घेतो ज्याची नोंद होत नाही ह्याच्यापेक्षा जसं आता सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तुम्ही जर सिग्नल तोडलेलं असेल ते पकडलं जातं आणि त्याप्रमाणे त्या तुम्हाला त्याची दंडाची रक्कम भरावी लागते अशी एक व्यवस्था आता आपल्याला दारू तुम्हाला उपलब्ध आहे दारूच्या लायसनिंग मधला भट्टाचार तुम्ही संपवलेला आहे पण दारू पिऊन गाडी चालवली तर कायमस्वरूपी त्याचं लायसन डिबार होणे किंवा काही महिन्यासाठी डिबार होणे एक दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केलं तर त्याच्यासाठी मिळणारे त्याची शिक्षा हे नंबर दोन नंबर तीन दारू पिऊन जो कोणी गुन्ह्यामध्ये किंवा कुठे आढळलेला असेल सार्वजनिक ठिकाणी आढळलेला असेल सरकारी कार्यालयामध्ये आढळलेला असेल या सगळ्याच्या साठीच्या कडक शिक्षा आणि त्याहीपेक्षा नुसता कायदा करून भागत नाही या शिक्षा अंमलात आणण्याच्यासाठी तुम्हाला लक्ष द्यावं लागेल ह्याच्यासाठी नाही दारूचं उत्पादन कोण करते, कुठल्या दुकानात दारू मिळते आहे कोण किती दारू पितो ह्याच्यामध्ये वैयक्तिक कोणाच्या ह्याच्यामध्ये पडायचं काहीच कारण नाही आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं दारू दुकान बंदी असं एक आंदोलन केलं होतं की हे लायसन कोटा परमिट राज जो आहे ना प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे दारूमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे दारूपेक्षाही दारूच्या लायसन कोटा परमिट राजनी सगळ्यात जास्त काय म्हणता येईल घातक ठरलेलं आहे सगळ्यात जास्त त्याच्यामुळे गुन्हे काय म्हणता येईल त्याच्या व्यवस्था भ्रष्ट होऊन गेलेली म्हणजे अख्खं पोलीस खातं भ्रष्ट व्हायचं सगळ्यात मोठं कारण मुंबईचं जे पोलीस अतिशय चांगले समजले जात होते मोराजी देसाई तेव्हाच्या मुंबई राज्याचे मुख्यमंत्री असताना दारूबंदी आणली आणि सगळ्यात पहिल्यांदा काय घडलं तर आमचं पोलीस खातं भ्रष्ट झालं आणि त्यांना भ्रष्टाचाराला एक कुरण भेटलं आमचे नेते भ्रष्ट झाले कारण त्यांना ते कुरण भेटलं दारू बंदी केल्यानं दारू हो बंद होत नाही हे कळल्यामुळं नुसती नावाला दारू बंद आहेत मागच्या दारानं दारू चालू आहे ड्राय डेच्या दिवशी सगळ्यात जास्त दारू विकल्या जाते जो मुद्दा आपच्या निमित्तानं समोर आलेला आहे की त्यांनी डेची संख्या कमी केली वेळ कमी केल्या म्हणजे त्याच्यामधली जी अँब्युगिटी आहे की सगळे जे संशयास्पद जे जागा आहेत सगळ्या किंवा दारू लायसनचं वय कमी केलं असंख्य के गोष्टी तुमच्या लक्षात येईल म्हणजे तुमच्या एक सगळ्यात साधा मुद्दा लक्षात येईल लक्षात घ्या दारूच्या बंदीचे जे जे प्रयोग सरकारी पातळीवरती केले गेलेले त्याच्यातून फक्त आणि फक्त भ्रष्टाचार वाढलेला आहे ज्याला कुणाला असं वाटतंय शासकीय पातळीवरती फक्त त्याच्यासाठीचं पोषक वातावरण असावं न की असं की जेव्हा तुम्ही फक्त म्हणताना दारूबंदी म्हणायचं आणि बाकी सगळं म्हणजे आपल्याकडे अशी म्हण आहे ना की मोरीला बोळा घालायचा आणि दरवाजा उघडा ठेवायचा प्रोडक्शन चालू आहे आणि तुम्ही इकडं मात्र कसं म्हणणार की त्या दारू त्याच माणसानं एखाद्या त्या परमिट रूममध्ये बसून पिली तर काही अडचण नाही दुसरीकडे पिली तर मात्र त्याची चा अडचण ह्याच्यापेक्षा दारूचे लायसन कोटा परमिटरा ह्याच्यामधली सुसत्रता आणून सोपेपणा आणून त्याच्यातला भ्रष्टाचार संपवा दारूच्या उत्पादनातला सगळा भ्रष्टाचार संपवा फक्त दारू कन्झम करण्याच्या संदर्भामध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन जर कोणी काय कसं वर्तन करत आहे अल्कोहोल हे करून त्याच्या बाबतीमध्ये आणि हे अल्कोहोल सगळं तुम्ही जी एस टीमध्ये आणा ना नेमकं पेट्रोल आणि दारू ह्या दोनच गोष्टी जीएसटीच्या बाहेर का, का ठेवल्या म्हणजे प्रत्येक राज्यांना काहीतरी स्वतःचं वेगळं धरून ठेवायचं म्हणजे बिहारमध्ये दारूबंदी केलेली होती नितीश कुमार सरकारने आणि बाजूच्या उत्तर प्रदेशमध्ये ती चालू होती इंडियन एक्सप्रेसने एक मोठी स्टोरी केली की त्या सीमेवरचं एक गाव आहे तिथून एक पॅसेंजर ट्रेन संध्याकाळी निघायची आणि दुसरी एक पॅसेंजर ट्रेन वापस यायची सगळे म्हणून काहीतरी दीड का पावणे दोन तासाचा अंतर होतं म्हणजे बिहारचा माणूस ज्याला दारू प्यायची त्या गावातला काहीतरी अक्षरशः पॅसेंजर ट्रेन होती सात आठ रुपये तिकीट होतं ते काढून त्या गावामध्ये जायचा बाजूच्या जिथं दारूबंदी नाही तिथल्या गुत्त्यावर रांग लागायची तिथं तो दारू प्यायचा आणि परत यायचं वापस तिचे सात आठ दहा रुपये सगळ्या तिकिटामध्ये तो त्या राज्यामध्ये जाऊन वापस यायचा खुशून आपल्याकडे मग इथल्या दारूबंदीचा उपयोग हो काय महाराष्ट्रामध्ये सुद्धा बॉर्डरच्या सीमेवरच्या राज्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये दारूबंदी केली तेव्हाच एकत्र जे राज्य होतं आपल्याकडे धर्माबादच्या इकडच्या भागात महाराष्ट्रात नव्हती आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात दारूची दुकानं आणि बार निर्माण झाले का जर पलीकडे बंदी होती म्हणून मग हा भंपकपणा चालू कशासाठी आहे हे सगळं बंद करून दारू परमिट राजमधला जो भ्रष्टाचार आहे तो संपवा दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी वर्तन करणे काही गैरवर्तन केलेलं असेल गुन्हेगारांमध्ये कोणी अडकलेला असेल स शासकीय ठिकाणी कार्यालयामध्ये दारू पिऊन हे करणं असेल दारू पिऊन गाडी चालवली असेल त्यांच्यावरच्या शिक्षा कडक करून त्याची अंमलबजावणी हे पाहिलं पाहिजे आणि दारू पिण्याच्या संदर्भामध्ये सामाजिक पातळीवरती कौटुंबिक पातळीवरती संस्थात्मक पातळीवरती जे जे कोणी प्रयत्न करत आहेत त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या दारू बंद करून दारू दारू बंदी करून दारू बंद होईल हे शक्यता नाही हे परत एकदा दिल्लीच्या प्रकरणातून जो भ्रष्टाचार समोर आलेला आहे त्याच्यातून सिद्ध होत आहे दारू नव्हे दारू परमिट जास्त घातक आहे धन्यवाद